हेलो एवरीबॉडी, वेलकम टू श्री एकेडमी ऑफ साइंस कराड। सो कमिंग टू द पॉइंट डायरेक्टली विदाउट वेटिंग विदाउट वेस्टिंग अ टाइम, येस्टरडे वी हैव लर्न्ड फ्रेंडशिप, दैट वाज द हाफ लेक्चर, एंड टुडे वी आर कंटिन्यूइंग रिमेनिंग लेक्चर टू कंप्लीट द पॉइंट। स्टूडेंट्स, येस्टरडे वी हैव सीन हाउ द फ्रिंज शिफ्ट टेक्स प्लेस, whether it is in upward direction or it is in downward direction, how it is possible. Then we have seen that by placing a glass slab into the path of any one ray, there are two rays, one ray is traveling from slit S1 and the other ray is traveling from slit S2 to reach on the screen. Okay, so here is the diagram which you can see it. These are the two sources, S1 and S2. They both are having the distance small d. Okay, itun itla distance ahe capital D, where the screen is placed over here. Center point O, in YDSC we have seen the ray traveling from S1 to O and S2 to O, they have a path difference which is equal to 0. But by placing the glass slab, we have seen there is no path difference equal to 0, which we have seen the path difference delta x is equal to mu minus 1t. म्हणजे जर ग्लास स्लॅब जर तुम्ही प्लेस केला आणि तुम्ही जर ओ वरती जर लाईट पास केली तर तुम्हाला पाथ डिफरन्स किती मिळतोय? इथं 0 मिळतोय का? नाही मिळत. इथं तुम्हाला पाथ डिफरन्स किती मिळतोय? तर डेल्टा एक्स इज इक्वल टू म्यू मायनस 1t. तसंच आपण काय बघितलं की स्लॅब प्लेस केला की तो शिफ्ट होतो. कुठं शिफ्ट होतो? एकतर वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला. आता मागच्या लेक्चरमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की तो खाली का नाही आला, बरोबर. आपल्याला इकडचा पाथ आणि इकडचा पाथ आपल्याला सेम करायचा होता, ते आपण आता बघितलंय, ठीक आहे. मग आता ह्या फिगरमध्ये तुम्हाला काय दिसतंय बघा. आता ज्या वेळेला पॉईंट पी कन्सिडर करतोय त्यावेळेला इथं आपल्याला एक पाथ डिफरन्स मिळतोय आणि तो पाथ डिफरन्स म्हणजे किती? डेल्टा एक्स इज इक्वल टू डी साईन थीटा. आणि ड्यू टू द ग्लास स्लॅब आपल्याला अजून एक पाथ डिफरन्स मिळालाय, तो म्हणजे डेल्टा एक्स इज इक्वल टू म्यू मायनस 1t, विच वी हॅव प्रूव्ड ऑलरेडी. ओके, मग आता काय होणार बघा. हा डेल्टा एक्स इथला म्हणजे हा इकडचा एक्स्ट्रा डिस्टन्स आणि इकडचा एक्स्ट्रा डिस्टन्स, दोघं पण काय? डेल्टा एक्स म्हणजे एलएचएस तुमचं सेम झालं. हे दोघं एकमेकांना काय झाले? कॅन्सल झाले, म्हणजे इक्वल टू 0. आता राहिलेला जो पाथ आहे ई पासून पी पर्यंत आणि हा जो डिस्टन्स तुम्हाला दिसतोय, ठीक आहे, तो पाथ काय झाला? ह्या पाथला इक्वल झाला. त्यामुळं इकडचा पाथ आणि हा पाथ परत पुन्हा कॅन्सल झाले, त्यामुळे इथं तुम्हाला डेल्टा एक्स किती मिळाला? डेल्टा एक्स इज इक्वल टू 0, ठीक आहे. मग आता इथे एक कंडिशन लिहायची आहे, मग आता एक फॉर्म्युला तयार होणार, एक फॉर्म्युला तयार होतो. मग आता लेट ओपी इज इक्वल टू वाय असं मी म्हणतो. लेट ओपी इज इक्वल टू वाय. आता मी काय म्हणतो बघा. ऍट पी पॉइंट डेल्टा एक्स कॅन बी 0. डेल्टा एक्स कॅन बी 0 इफ हा पाथ S1P is equal to S2P. दोन्ही पाथ सेम झाले ना, कारण हा डेल्टा एक्स गेला, हा डेल्टा एक्स गेला, हे दोघे एकमेकांना कॅन्सल झाले, त्यामुळे हे पाथ काय झाले? एकमेकांना इक्वल झाले. ओके, हा पाथ पण काय झाला? मॅच होतोय. म्हणजे टोटल S1P इज इक्वल टू S2P, हा टोटल डिस्टन्स आता काय झाला? इक्वल झाला. ओके, मग आता S1Pचा पाथ डिफरन्स आपल्याला माहित आहे. आता S1P मध्ये कोण येतोय? तर हा डेल्टा एक्स येतोय S1P मध्ये, आणि तो डेल्टा एक्स किती आहे रे? म्यू मायनस 1t इज इक्वल टू S2P मध्ये पाथ डिफरन्स कोण येतोय? आता हा S2P किती कोण आहे? तर हा डेल्टा एक्स इज इक्वल टू डी साईन थीटा. ओके, सिमिलरली आपण इथून एक जर लाईन ड्रॉ केली त्या पी पर्यंत, तर इथे एक अँगल तुम्हाला मिळतोय, तो अँगल म्हणजे किती रे? थीटा. तसंच या अँगलमुळे तुम्हाला इकडचा अँगल किती मिळाला? थीटा. आणि ते थीटाचं इक्वेशन तुम्ही इथं घेतलेलं आहे ऑलरेडी, ठीक आहे. आपण काय म्हणलं होतं? S1 आणि S2 चा डिस्टन्स हा काय? इट इज व्हेरी स्मॉल. त्यामुळे एक कंडिशन लिहिली होती आपण, थीटा इज व्हेरी स्मॉल. Hence, sine theta is similar to tan theta
इज सिमिलर टू थीटा, म्हणजे ह्या कंडिशन्स आहेत. एक तर तुम्हाला साइन थीटा इक्वल टू टॅन थीटा मिळेल किंवा साइन थीटा इज सिमिलर टू थीटा मिळेल. मग आता इथं काय घ्यायचं आहे, इथं आपल्याला साइन थीटा इज सिमिलर टू टॅन थीटा घ्यायचं आहे. मग आता बघा बरं, टॅन थीटा मला काय मिळणार. आता जर तुम्ही हा ट्रायंगल जर बघितला, हा ट्रायंगल तुम्हाला परपेंडिक्युलर मिळतोय, ठीक आहे, डॉटेड लाईन. हा हॉरिझॉन्टल ओ पासून पी पर्यंत आणि पी पासून परत हा डॉटेड लाईन सेंटरला, म्हणजे इथला अँगल थीटा. मग आता टॅन थीटा तुम्हाला घ्यायचं, व्हॉट विल बी द टॅन थीटा, अपोजिट टू द ऍडजसंट. अपोजिटला कोण आहे, ओपी इज इक्वल टू वाय, आणि हा हॉरिझॉन्टल म्हणजे कोण आहे, डी. मी इथे लिहितो टॅन थीटा इज इक्वल टू, टॅन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन डी. ओके, मग आता ती व्हॅल्यू फक्त काय करायचं, मला इथं पुट करायचं आहे, म्हणजे साइन थीटा इज इक्वल टू काय होणार आहे, टॅन थीटा. देअरफोर म्यू मायनस वन टी इज इक्वल टू डी टॅन थीटा. देअरफोर म्यू मायनस वन टी इज इक्वल टू डी टॅन थीटा म्हणजेच किती, सॉरी इथं येणार कॅपिटल बी, इथं येणार कॅपिटल बी म्हणजेच वाय अपॉन कॅपिटल बी. अरेंज करा इक्वेशन, वाय इक्वल टू लिहायचं आपल्याला, देअरफोर वाय इज इक्वल टू म्यू मायनस वन टी इंटू कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. दिस इज युअर फायनल एक्सप्रेशन विच इज कॉल्ड एज अ फ्रिंज शिफ्ट. ओके, काय केलं इथं तुम्हाला ग्लास लॅबसाठी एक पाच डिफरन्स मिळाला, त्याचबरोबर हा वरती सरकल्यामुळे इथं तुम्हाला एक पाच डिफरन्स मिळाला, त्यामुळे हे पाच डिफरन्स एकमेकांना काय झाले, कॅन्सल. आणि बाकीची जर डिस्टन्स जर मेजर केला तर तो तुम्हाला काय मिळतोय, तो पण सेमच मिळतोय. मग सेम येत असल्यामुळे हे पण काय झालं, एकमेकांना कॅन्सल, त्यामुळे डेल्टा एक्स किती मिळाला, झिरो. म्हणून ती कंडिशन लिहिली, ऍट पी डेल्टा एक्स कॅन बी झिरो इफ एस वन पी इज इक्वल टू एस टू पी, म्हणजे दोन्ही पद काय झाले, इक्वल झाले. मग त्या इक्वेशन पुट केल्या, म्यू मायनस वन टी इज इक्वल टू डी साइन थीटा. पण आता हा थीटा काय, आपण थीटा सांगतोय अगदीच लहान आहे, व्हेरी स्मॉल, ठीक आहे, थीटा इज व्हेरी स्मॉल. कंडिशन काय मिळाली, साइन थीटा इज सिमिलर टू टॅन थीटा सिमिलर टू थीटा, मग टॅन थीटा इज इक्वल टू वाय अपॉन डी. ओके, मग ती कंडिशन आता इथं पुट केली आपण या इक्वेशन मध्ये, साइन थीटाच जागी टॅन थीटा आला, म्यू मायनस वन टी इज इक्वल टू डी टॅन थीटा. मग म्यू मायनस वन टी इज इक्वल टू डी टॅन थीटा म्हणजे किती, वाय अपॉन डी. अरेंज केलं एक्सप्रेशन तुम्हाला मिळाला वाय, वाय इज इक्वल टू म्यू मायनस वन टी डी अपॉन कॅप स्मॉल डी. वाय म्हणजे हा डिस्टन्स, म्यू म्हणजे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, टी म्हणजे हा पाथ ग्लास लॅबमधला पाथ, कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लिट्स अँड स्क्रीन, स्मॉल डी म्हणजे डिस्टन्स बिटवीन स्लिट्स. ओके, नोट डाऊन करून घ्या, पॉज करा, नोट डाऊन करा, पॉज करा, ठीक आहे, पुढे जाऊया, पुढे जाऊया. ओके, मी हे रब करतोय, फक्त इक्वेशन ठेवतोय. आता फिगर बघा, फिगर आता इक्वेशन तुम्ही लिहिलं इक्वेशन वाय इज इक्वल टू म्यू मायनस वन टी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. ओके, आता हा वाय म्हणजे काय, हा फ्रिंज शिफ्टचा फॉर्म्युला आहे. मग तुम्ही असं लिहिलं तरी चालेल, खाली लिहा, खाली मी देतो ते, इच ब्राईट बँड ऑर डार्क बँड, ब्राईट बँड ऑर डार्क बँड शिफ्ट्स बाय वाय इज इक्वल टू म्यू मायनस वन टी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हे एक नोट डाऊन करा खाली. म्हणजे इथं काय म्हणलंय, इथून हा पी वरती गेला, म्हणजे हा काय मिळाला तुम्हाला, शिफ्टिंग मिळाला. आता हा शिफ्ट कसा होईल, एक तर तो ब्राईट मध्ये पण शिफ्ट होईल, एक तर तो डार्क मध्ये पण शिफ्ट होईल, म्हणजे दोन्ही पण तो शिफ्ट करणारच आहे. पण तो कदाचित त्यावेळेला कंडिशनला काय असेल, तो ब्राईट वरती असेल,
पी पॉइंट काय वेळेला तो पी पॉइंट हा डार्क वरती असेल त्यामुळे किती ब्राईटनेस शिफ्ट झाला किंवा किती डार्कनेस शिफ्ट झाला हे आपण लिहितोय. मग त्यासाठी ब्राईट असेल किंवा डार्क असेल त्या शिफ्टिंगसाठी फॉर्म्युला तुम्हाला एकच मिळतोय. आणि तो फॉर्म्युला काय तर वाय इज इक्वल टू म्यू मायनस वन टी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. नोट डाऊन करा झालं ओके रब करतोय मी. आता या स्टेपवरून तुमच्या लक्षात आलं की कितीतरी ब्राईट बँड्स वरती तो वर जात असेल कितीतरी डार्क पॉइंट वरती तो जात असेल. मग एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला सपोज आता सेंट्रल ब्राईट आहे ओके सेंट्रल ब्राईट नंतर काय मिळणार आहे फर्स्ट डार्क परत काय मिळणार आहे फर्स्ट ब्राईट परत काय मिळणार आहे सेकंड डार्क परत काय मिळणार आहे सेकंड ब्राईट असं करत टेन्थ ब्राईट टेन्थ डार्क असं तुम्हाला मिळणार आहे. मग ते शिफ्टिंग सेंट्रल ब्राईट पासून ते तुम्हाला इथं पण मिळू शकतं. मग आता इथं आला म्हणजे कितव आला टेन्थ ब्राईट आला ओके मग काय वेळेला तो इथं येऊ शकतो. इथं काय इथं तुम्हाला टेन्थ डार्क मिळतोय. मग ब्राईट असेल किंवा डार्क असेल तुमचं शिफ्टिंगचा फॉर्म्युला काय राहणार आहे एकच राहणार आहे ओके. आता आपल्याला माहित आहे काय माहित आहे रे दोन्ही ब्राईट मधला डिस्टन्स हा किती आहे रे जे आपण वायडीएससी मध्ये बघितलंय यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विदाऊट ग्लास लॅब. मग तुम्हाला आठवत असेल वाय इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी असं इक्वेशन घेतलंय फॉर ब्राईट एज वेल एज फॉर डार्क. म्हणजे दोन्ही ब्राईट मधला डिस्टन्स वाय इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी आणि दोन्ही डार्क मधला डिस्टन्स पुन्हा वाय इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. त्याला आपण म्हणतोय फ्रिंज विड्थ. त्याला आपण काय म्हणतोय फ्रिंज विड्थ ठीक आहे. तसंच आपण डार्क साठी किंमत फाईंड केली ब्राईट साठी किंमत फाईंड केली आपण त्याचं इक्वेशन ही लिहिलंय बरोबर इक्वेशन ही लिहिलंय. आता मला काय करायचं आहे आता ज्या वेळेला हा स्लॅब ज्या वेळेला त्या फिगर मध्ये येतोय किंवा त्या पाथ मध्ये येतोय तर तो शिफ्ट करतोय. मग शिफ्ट केल्यानंतर मला पहिल्या ब्राईट साठी इक्वेशन मला किती मिळू शकतं हे पण मला फाईंड केलं पाहिजे बरोबर. आता विदाउट ग्लास लॅब साठी आपल्याला पहिलं इक्वेशन माहित आहे म्हणजे दोन्ही ब्राईट मधला डिस्टन्स किंवा दोन्ही डार्क मधला डिस्टन्स हे आपल्याला इथं दिसतंय. तसंच फर्स्ट ब्राईट सेकंड ब्राईट थर्ड ब्राईट फोर्थ ब्राईट ह्या पण कंडिशन्स आपल्याला माहित आहेत ते मी इथं लिहितो बघा. मग आता आपला फॉर्म्युला काय आहे ब्राईट साठी तर वायन इज इक्वल टू एन लॅमडा डी अपॉन डी असं इक्वेशन आहे. मग आता इथं मी काय म्हणतो फर्स्ट ब्राईटला काय येणार वन लॅमडा डी अपॉन डी. तसंच सेकंड ब्राईटला काय येणार वाय टू बी इज इक्वल टू टू लॅमडा डी अपॉन डी. थर्ड ब्राईटला काय येणार वाय थ्री ब्राईट इज इक्वल टू थ्री लॅमडा डी अपॉन डी आणि इथं नंबर म्हणजे एन एन लॅमडा डी अपॉन म्हणजे एनची व्हॅल्यू किती वन टू थ्री फोर असं आपण लिहित जातो ठीक आहे. म्हणजे हा झाला तुमचा फर्स्ट ब्राईट हा झाला तुमचा सेकंड ब्राईट तसंच नंबरवरती थर्ड ब्राईट फोर्थ ब्राईट फिफ्थ ब्राईट असं करत करत आपण कुठे जातोय टेन्थ ब्राईट पर्यंत जातोय किंवा त्याच्याही पुढं. सिमिलरली आपण डार्क साठी पण इक्वेशन दिलंय आठवते का बघा डार्कला काय म्हणलंय वाय एन इज इक्वल टू ऑड फिगर आहे इकडे इवन होता इकडे ऑड आहे म्हणजेच काय टू एन मायनस वन लॅम्बडा डी अपॉन टू डी. वाय एन इज इक्वल टू टू एन मायनस वन लॅम्बडा डी अपॉन टू डी ठीक आहे. म्हणजे आता इथं मी व्हॅल्यू पुट केली एन इक्वल टू वन टू इंटू वन टू टू मायनस वन वन म्हणजे वन लॅम्बडा डी अपॉन टू डी. मग आता जसं मी आता फर्स्ट ब्राईट साठी लिहिलं तसं मी फर्स्ट डार्क साठी लिहिलं फर्स्ट डार्क मग वन व्हॅल्यू पुट केली की तुम्हाला किती मिळतंय वन लॅम्बडा डी अपॉन टू डी. सेकंड डार्कला काय मिळतंय थ्री लॅम्बडा डी अपॉन टू डी. बघा बरं चेक करा कळते का बघा ठीक आहे. यांची व्हॅल्यू वन पुट केली टू इंटू वन टू टू मायनस वन वन म्हणजेच वन लॅम्बडा डी अपॉन टू डी. इथं यांची व्हॅल्यू टू पुट केली टू टू जा फोर फोर मायनस वन थ्री थ्री लॅम्बडा डी अपॉन टू डी ठीक आहे. म्हणजे हे ऑलरेडी आपण केलेलं आहे पण आता स्लॅब आल्यानंतर ह्या कंडिशनमध्ये फरक काय पडेल. आता फरक तर पडणारच आहे कारण तो शिफ्ट झालाय. कितीने शिफ्ट झालाय तर म्यू मायनस वन टी डी अपॉन डी. बर शिफ्टिंग हा ब्राईट अँड डार्कला वेगळा आहे का सेमच आहे. किती पण ब्राईटनं वरती जाऊ दे किती पण डार्कनं वरती जाऊ दे शिफ्टिंग तुम्हाला तेवढंच मिळणार आहे. म्हणजे ब्राईटला आणि डार्कला शिफ्टिंग तुम्हाला एकच मिळतोय. मग आता शिफ्टिंग तुम्हाला एकच मिळत असताना आता तुम्हाला फर्स्ट ब्राईट सेकंड ब्राईट तसंच फर्स्ट डार्क सेकंड डार्क साठी तुम्हाला जे इक्वेशन मिळाले ते पण इक्वेशन सेम राहणार आहेत. फक्त त्यामध्ये शिफ्टिंग ऍड करायचं फक्त त्यामध्ये काय करायचं शिफ्टिंग ऍड करायचं.
म्हणजे इथं बघा, इथून तो इथं शिफ्ट झाला बर, हितला ज्या वेळेला ब्राईट मधला डिस्टन्स हा डिफरंट होता का, तेवढाच वरती सरकला ना, जेवढा इथून हा इथं सरकला मग त्यावेळेला हा इथं सपोज इथं आपला फर्स्ट ब्राईट असेल ठीक आहे, मग तेवढाच हा इथून पण वरती जाणार ना, इथं मला परत फर्स्ट ब्राईट मिळेल, म्हणजे इथून ह्या फर्स्ट ब्राईटचा जेवढा डिस्टन्स होता इथून परत मला इथं पण मला तेवढाच मिळणार आहे की, आणि तो म्हणजे किती, लॅम्डा डी अपॉन डी, येते का लक्षात, म्हणजे जेवढा तो शिफ्ट होईल तो शिफ्टिंग म्हणजे फक्त काय करेल, तो जागा बदलेल, बाकीचा डिस्टन्स सेमच राहणार आहे, त्याच्यामध्ये बदल होणार नाही कुठलाच, ठीक आहे। म्हणजे बघा ही स्क्रीन आहे आपली, हा सेंट्रल ब्राईट आहे, इथं फर्स्ट ब्राईट आहे, इथं सेकंड ब्राईट आहे, इथं थर्ड ब्राईट आहे, इथं फोर्थ ब्राईट आहे, ठीक आहे। आता हा सेंट्रल ब्राईट सपोज होते दोन वरती शिफ्ट झाला, म्हणजे हा सेंट्रल ब्राईट मला कुठं मिळाला, या सेकंड वरती मिळाला, ठीक आहे, सेकंड वरती मिळाला, म्हणजे आता इथं थर्ड जो दिसतोय का नाही, थर्ड त्या ठिकाणी मला काय मिळेल, इथं मला फर्स्ट मिळेल, इथं मला सेकंड मिळेल, म्हणजे त्यांच्या मधला डिस्टन्स येणार, फक्त तो काय झाला, शिफ्ट झाला, ठीक आहे। मग ह्या शिफ्टिंगचा फॉर्म्युला काय, तर हा आणि बाकीचा डिस्टन्स म्हणजे तुमचा ऍज इट इज, तो म्हणजे तुमचा हा असा येणार। म्हणल्यानंतर इक्वेशन मध्ये काय करायचं आहे, फर्स्ट ब्राईट साठी लिहित असताना तुम्हाला प्लस करून इथं शिफ्टिंगचा फॉर्म्युला लिहायचा आहे, म्यू मायनस वन टी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, फर्स्ट ब्राईट स्लॅब साठी, कळतंय का, कळतंय का, बघा यंग स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये तुम्हाला दोन्ही ब्राईट मधला डिस्टन्स माहित आहे तो म्हणजे हा, दोन्ही डार्क मधला डिस्टन्स म्हणजे तो मला हा, फर्स्ट ब्राईट सेकंड ब्राईट किंवा फर्स्ट डार्क सेकंड डार्क साठी तुम्हाला ह्या कंडिशन्स माहित आहेत, ठीक आहे। ह्याच्यामध्ये कसलाही बदल होत नाही, तो पॅटर्न तुम्हाला तसाच मिळणार आहे, दोन्ही ब्राईट मधला डिस्टन्स सेम राहणार, दोन्ही डार्क मधला डिस्टन्स पण सेम राहणार, फर्स्ट ब्राईट पण तुम्हाला ह्या कंडिशनला मिळणार आहे, फर्स्ट डार्क पण तुम्हाला त्या कंडिशनला मिळणार आहे, म्हणजे पॅटर्न तुम्हाला बदल होणार नाही पॅटर्न मध्ये, फक्त पॅटर्न मध्ये काय होतोय, हा सेंट्रल ब्राईट तुम्हाला जो ओ ला मिळतोय तो फक्त काय झाला, तो शिफ्ट झाला, कुठे शिफ्ट झाला, तर ह्या पी वरती शिफ्ट झाला, पण बाकीचा डिस्टन्स पण तुमचा शिफ्ट झाला ना, सॉरी बाकीचा डिस्टन्स सेम राहिला, फक्त ते पॉइंट तुमचे सरकले, जसं मी आता म्हणलं इथं ज्या वेळेला सेंट्रल ब्राईट होता तर इथून इथला डिस्टन्स किती आहे, आपण त्याला म्हणूया टू, म्हणजे या सेंट्रल ब्राईट पासून फर्स्ट ब्राईट पर्यंत डिस्टन्स किती आहे, टू। मग आता ज्या वेळेला सेंट्रल ब्राईट इथून इथं पोहोचला, मग त्यावेळेला हा फर्स्ट ब्राईट कुठे गेला, इथून इथं पोहोचला, तो पण शिफ्ट झाला ना, तेवढाच शिफ्ट झाला, मग आता इथं जर टू होता तर इथं पण किती, टूच राहिला ना, म्हणजे त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले का, त्याच्यामध्ये काही सुद्धा चेंजेस झाले नाही, ते ऍज इट इज राहिले, मग फक्त शिफ्टिंग काय झाला, तर एवढा शिफ्ट झाला, किती, तर म्यू मायनस वन टी डी अपॉन डी। मग आता फर्स्ट ब्राईट साठी इक्वेशन घेत असताना तुमचा फर्स्ट म्हणजे वन लॅम्डा डी अपॉन डी तर तुमचं राहिलंच, पण शिफ्टिंग पण त्यामध्ये ऍड झाला, कारण तो इथं होता इथून तो इकडे आला, मग तो शिफ्टिंग किती आहे, तर म्यू मायनस वन टी डी अपॉन डी, ती व्हॅल्यू ऍज इट इज, कळतंय, ठीक आहे। मग आता फर्स्ट ब्राईट साठी मी जर इक्वेशन असं दिलं असेल तर सेकंड ब्राईट साठी इक्वेशन काय येणार, तसंच येणार, म्हणजे सेकंड ब्राईटचं इक्वेशन आपलं काय, टू लॅम्डा डी अपॉन डी, ह्याच्यामध्ये फक्त शिफ्टिंग ऍड करायचा, तो म्हणजे म्यू मायनस वन टी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी। तसंच थर्ड ब्राईटला येणार, म्हणजे वायन तुमचा काय असणार आहे, एन लॅम्डा डी अपॉन डी प्लस म्यू मायनस वन टी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, फक्त त्याच्यामध्ये आपण काय करतोय, हे इक्वेशन शिफ्टिंगचे ऍड करतोय, जसं ब्राईट मध्ये ऍड केलं तसंच तुम्हाला डार्क मध्ये पण ऍड करायचं, कारण डार्क पण तुमचं काय जाणार आहे, शिफ्ट होणार आहे, जसं ब्राईट शिफ्ट झाला तसंच डार्क पण शिफ्ट झाला। मग आता इथं जर फर्स्ट डार्क असेल तर इथं पण तुम्हाला फर्स्ट डार्क मिळणार आहे, ओके, म्हणजे इथं वन लॅम्डा डी अपॉन टू डी प्लस म्यू मायनस वन टी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, ओके। तसंच मग सेकंड डार्कला काय येणार, प्लस म्यू मायनस वन टी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, आणि एन्थ नंबरसाठी पण तुम्हाला सेम मिळणार, म्यू मायनस वन टी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, कळालं, हे नोट डाऊन करून घ्या, ब्राईट आणि डार्कचे इक्वेशन्स नोट डाऊन करून घ्या, फॉर ग्लास स्लॅब, फॉर ग्लास स्लॅब नोट डाऊन करून घ्या।
पॉज करा, नोट डाउन करा. ओके रब करू. ठीक है, ओके. आता काय करायचं आहे, नंबर ऑफ फ्रिंजेस शिफ्टेड, एक फॉर्म्युला तयार करायचा, नंबर ऑफ फ्रिंजेस टू फ्रिंज शिफ्टेड, नंबर ऑफ फ्रिंज शिफ्टेड. ठीक आहे, बघा फॉर्म्युला कसा मिळतोय. इथं मी लिहितो नंबर ऑफ फ्रिंज शिफ्ट इज इक्वल टू शिफ्ट ऑफ सेंट्रल मॅक्झिमा अपॉन फ्रिंज विड्थ, अपॉन फ्रिंज विड्थ. लिहून घ्या, एक्सप्लेन करतो. नंबर ऑफ फ्रिंज शिफ्टेड इज इक्वल टू शिफ्ट ऑफ सेंट्रल मॅक्झिमा अपॉन फ्रिंज विड्थ. आता हे कसं घ्यायचं, किंवा पहिल्यांदा फॉर्म्युला तयार करूया. नंबरला एन म्हणूया, एन नंबर, शिफ्ट ऑफ सेंट्रल मॅक्झिमा. आता सेंट्रल मॅक्झिमा शिफ्ट झाल्यानंतर तो कितीने शिफ्ट होतोय ते इक्वेशन आपल्याला माहित पाहिजे. न्यू मायनस वन टी कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, ओके, इट इज इक्वल टू. आता हा झाला शिफ्ट ऑफ सेंट्रल मॅक्झिमा डिवाइडेड बाय काय आहे, फ्रिंज विड्थ. फ्रिंज विड्थ आपल्याला माहिती आहे दोन्ही ब्राईट मधला आणि दोन्ही डार्क मधला डिस्टन्स किती आहे, तर म्हणजे वाय इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी. म्हणजे काय होईल, हा कॅपिटल डी, हा कॅपिटल डी, हा स्मॉल डी, हा स्मॉल डी झाला कॅन्सल, राहिलं किती, एन इज इक्वल टू न्यू मायनस वन टी अपॉन लॅम्ब्रा. ठीक आहे, हे इक्वेशन एक नोट डाऊन करा, नंबर ऑफ फ्रिंज शिफ्टेड, नंबर ऑफ फ्रिंज शिफ्टेड. एक्झाम्पल मी इथं सांगतो, बघा कसं होतं इथे. हा तुमचा सेंट्रल मॅक्झिमा, ठीक आहे, इथं पॉइंट पी म्हणजे आपण काय म्हणतोय, नंबर ऑफ फ्रिंज शिफ्टेड म्हणजे सेंट्रल मॅक्झिमा पासून हा पी ला शिफ्ट झाला वाय, आणि तो वाय म्हणजेच किती, न्यू मायनस वन टी डी अपॉन डी. ठीक आहे, फ्रिंज विड्थ, फ्रिंज विड्थ म्हणजे काय, सेंट्रल मॅक्झिमा आहे ना, तर इथं सपोज फर्स्ट ब्राईट आहे, तर ह्या दोघांच्या मधला डिस्टन्स, आणि तो म्हणजे किती, वाय इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी, तो म्हणजे हा दोन्ही ब्राईट मधला डिस्टन्स. मग इमॅजिन करा, एक एक्झाम्पल देतो मी, एन इज इक्वल टू, आता इथून इथला डिस्टन्स किती आहे, टेन, आणि दोन्ही ब्राईट मधला डिस्टन्स किती आहे, टू, दोन्ही ब्राईट मधला डिस्टन्स किती आहे, टू, आणि शिफ्टिंगचा डिस्टन्स किती आहे, टेन. मग आता मला एन नंबर फाईंड करायचा, एन नंबर म्हणजे आता किती येणार, शिफ्ट ऑफ सेंट्रल मॅक्झिमम म्हणजेच टेन डिवायडेड बाय फ्रिंज विड्थ, फ्रिंज विड्थ म्हणजे किती आहे, टू, किती येत आहे, टू वन जा टू, टू फाय जा टेन, म्हणजे किती नंबरनं शिफ्ट झाला, पाच नंबरनं तो शिफ्ट झाला. येते का लक्षात, हे नोट डाऊन करा. हा डिस्टन्स म्हणजे सीएम पासून ते पी पर्यंत, सीएम म्हणजे काय, सेंट्रल मॅक्झिमा पासून पी पर्यंत तो शिफ्ट झाला वरती, तो डिस्टन्स किती आहे, टेन, आणि दोन्ही ब्राईट मधला किंवा दोन्ही डार्क मधला डिस्टन्स किती आहे, तर टू. मग त्यांना आपण फक्त डिवाइड करायचं आणि ते टोटल नंबर तुम्हाला मिळाला, एन इज इक्वल टू किती, फाईव. करा, नोट डाऊन करा, नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, ओके. आता हे फॉर्म्युला सगळे जे आपण स्लॅबसाठी बघतोय हे तुम्हाला न्यूमरिकलसाठी गरजेचे आहेत, ओके, न्यूमरिकलसाठी. आता हाच फॉर्म्युला तुम्हाला या पद्धतीनं पण तुम्हाला मिळू शकतो,
आता डेल्टा एक्स आपल्याला मिळाला, डेल्टा एक्स इज इक्वल टू म्यू मायनस वन टी, ठीक आहे. मग डेल्टा एक्स इज इक्वल टू पाच डिफरन्स आपण घेतोय ना एन लॅमडा वगैरे. मग आता इथं डेल्टा एक्सच्या ठिकाणी मी जर एन लॅमडा पुट केला तर इथं मला इक्वेशन काय मिळतं, म्यू मायनस वन टी. अरेंज केलं इक्वेशन एन इज इक्वल टू म्यू मायनस वन टी अपॉन लॅमडा, परत तुम्हाला एन इक्वल टू मिळाला, ठीक आहे. ओके, तर आता ह्याच्यावरचे एक चार प्रॉब्लेम्स मी सॉल्व करून तुम्हाला देतोय, त्याचा स्टडी करा, ते बघा, आणि तिथं जर तुम्हाला काही डाऊट आला असेल तर तुम्ही मला पर्सनली मला मेसेज करा किंवा विचारा, ठीक आहे. मी तुम्हाला त्याचा आन्सर देईल. मग चार एक्झाम्पल मी या शिफ्टिंगवरती देतोय. मग आता जेवढे फॉर्म्युला मी सांगितले तेवढे तुम्ही नोट डाऊन करून घ्या. जसा हा नंबर ऑफ फ्रिंज शिफ्ट आहे तसा तो डेल्टा एक्स आहे, डेल्टा एक्स इज इक्वल टू म्यू मायनस वन टी आहे, ठीक आहे. म्हणजे असे जे फॉर्म्युला शिफ्टिंगचे ते फॉर्म्युला लिहून घ्या. आता त्यातलाच एक फॉर्म्युला परत एकदा मी रिपीट करतो, म्हणजे अरेंज कसे करायचे. आता तो फॉर्म्युला आपला काय शिफ्टिंगचा, वाय इज इक्वल टू म्यू मायनस वन टी डी अपॉन डी, ठीक आहे. वाय इज इक्वल टू लॅम्बडा डी अपॉन डी, हा पण इक्वेशन आपल्याला माहित आहे. इथं फक्त मी जर अरेंज केलं, आता डी अपॉन डी इथंच ठेवला, लॅम्बडा पलीकडे गेला, म्हणजेच की त्यानं वाय अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू डी अपॉन डी. आता डी अपॉन डी म्हणजेच किती, वाय अपॉन लॅम्बडा, ती व्हॅल्यू मी इथं पुट करू शकतो, ठीक आहे. म्हणजे बघा, वाय इज इक्वल टू म्यू मायनस वन टी, हा डी अपॉन डी म्हणजेच वाय अपॉन लॅम्बडा, ठीक आहे. म्हणजे ते डिपेंड ऑन द इक्वेशन, म्हणजे जे तुम्हाला गिवन कंडिशन कशा असतील त्याच्यावरती तुम्हाला हे अरेंज करून तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं, ओके. हे काय लिहून घ्यायची काही गरज नाही, फक्त तुम्हाला माहिती होण्यासाठी अरेंज करू शकतो आपण. हे एक्झाम्पल मध्ये येतोय, इथं आपला वायडे एसीचा पॉइंट आपला पूर्णपणे संपलेला आहे. म्हणजे आता आपला जो टॉपिक आहे व्ह्यू ऑप्टिक्स, हा तीन पार्ट मध्ये डिवाइड होतोय. मतलब पहिला पार्ट आपला काय होता, रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन पोलरायझेशन, ठीक आहे. दुसरा पार्ट होता तो म्हणजे इंटरफरन्स पॅटर्न, जो आपण लेन्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये जो पाहिला. आता तिसरा पार्ट आहे तो म्हणजे डिफ्रॅक्शन पॅटर्न, तो आता उद्याच्या लेक्चरला आपण ते काय करतोय स्टार्ट करतोय. पण डिफ्रॅक्शन पॅटर्न तुम्हाला त्या पूर्ण वायडीएससी वरतीच डिपेंड आहे. तुम्हाला वायडीएससी येणं खूप गरजेचं आहे, कारण जिथं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ह्याच्यावर सगळं डिपेंड आहे. ते समजलं की वायडीएस समजतंय, आणि ते जर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं जर समजलं असेल तर डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये तुम्हाला कसलीही अडचण होणार नाही. माय वर्ड्स फॉर यू, ओके. पण ते तुम्हाला येणं गरजेचं आहे. जर नसेल येत तर व्हिडिओ रिपीट करून बघा, पण ते क्लिअर करा, ठीक आहे. तर इथं आपण लेक्चरचं एंड करतोय. होप सो यू हॅव लाईक द व्हिडिओ. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा, आणि जर सबस्क्राईब जर केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा, ठीक आहे. थँक्यू.